नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पॉरिया आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण अँड्रॉकल्स अँड द लॉयन याबद्दल माहिती घेणार आहोत यातील वॉर्मिंग अप शिक्षण आपण कंप्लीट करून घेणार आहोत पहा चिटचॅट सिक्षणमध्ये आपण काही ॲक्टिव्हिटीज करून घेणार आहोत जसे की हॅव यू एव्हर एल्प्ड हेल्प्ड वन वाय तुम्ही कोणाला मदत केलेली आहे का आणि का केलेली आहे यस आय हॅव हेल्पड माय फ्रेंड तुम्ही काय म्हणू शकता यस आय हॅव हेल्प्ड माय फ्रेंड इन हिज स्टडी ओके देन हाऊ डीड यू हेल्प हिम ऑर हर जर तुमचं तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केली मग तिथे कोणी असेल मग आपण पहिल्या वाक्यात जसं म्हटलो की आ, मी माझ्या मित्राला मदत केली तर तुम्ही कोणाला जर मदत केली तर त्याच्यामागे तुम्ही त्याला कसं मदत केली हे सांगायचं आहे तर तुम्ही कसे मदत केली आय हेल्पड हिम इन अंडरस्टँडिंग इंग्लिश वोकॅबलरी इंग्लिश वोकॅबलरी ऑर इंग्लिश वर्कशॉप ऑर इंग्लिश चिटचॅट सेक्शन असं तुम्ही सांगू शकता तुमच्या मित्राला मदत केली असे आता पुढचं क्वेश्चन काय हॅज एनीवन एवर हेल्पड यू इन युअर नीड म्हणजेच तुम्हाला कोणी तुमच्या गरजेला मदतीला मदत केलेला आहे का तर तुम्ही काय म्हणणार यस yes. आय हॅव हेल्प्ड आय हॅव हेल्पड मॅम यस आय हॅव हेल्प्ड म्हणजे मला माझ्या मित्राकडून मदत भेटलेली आहे असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर हाऊ डीड हाऊ डीड यू फील ॲट दॅट टाईम म्हणजे तुम्हाला त्यावेळेस कसं वाटलं तुमच्या मित्रांनी जेव्हा तुम्हाला मदत केली तेव्हा यस आय फील व्हेरी हॅप्पी मला खूप आनंद झाला असं म्हणू शकता किंवा मला खूप म्हणजे खूपच छान वाटलं मोटिवेटेड वाटलं असं पण तुम्ही सांगू शकता हाऊ डीड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम ऑर हर मग तुम्ही त्याच्याकडे तुम्हाला एखाद्याने मदत केली तर त्याच्यासाठी तुम्ही काय म्हटलं काय केलं तर आय शो माय ग्रॅटिट्यूड म्हणजेच आय शो म्हणजे मी माझं ग्रॅटिट्यूड कसं केलं आय शो माय ग्रॅटिट्यूड बाय सेइंग, थँक्यू यू मी त्याला थँक्यू म्हटलं आणि मग मी माझी ग्रॅटिट्यूड दाखवली असं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया हा प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर करायचा आहे डिस्कस विथ युअर बेंचमार्क अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी फाईव्ह स्टोरीज ऑफ ब्रेवरी दॅट यू हॅव हर्ड ऑर रीड आल्सो नेम द ब्रेव्ह हिरो ऑर हिरोईन ऑफ ही स्टोरी आता इथे तुम्हाला काय सांगायचं आहे एखादी साहस्याची जी कथा असेल तुम्ही जी वाचली ती तुम्ही सांगायचं जसं की समजा हॅरी पॉटर हे पण एक सहास्यमय अशी कथा आहे हॅरी पॉटर ज्याचे पिक्चर्स आहेत खूप सारे तर त्याच्यात तुम्ही हिरो कोणाला म्हणणार मग हॅरीला त्याच्यानंतर द शिवाजी तर मग याच्यामध्ये ह्या स्टोरीमध्ये तुम्ही तुमचं हिरो कोण आहे शिवाजी महाराज असं तुम्ही इथे लिहू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही ॲटलीस्ट तुम्ही दोन चार स्टोरी पहा आणि त्यातील हिरो आणि हिरोईनची नावं तुम्ही इथे लिहा म्हणजे कसं की तुम्हाला स्वतःला पण ॲक्टिव्हिटी करता आली पाहिजे ना ओके नाव वी विल मूव टू आवर नेक्स्ट क्वेश्चन द क्वेश्चन इज कंप्लीट द फॅक्ट्स अबाउट द लॉयन्स चुजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्स मग आपल्याला काही लाईन लॉयनबद्दल माहिती दिलेली आहे त्यातून आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे लॉयन्स आर कॉल्ड डॅश डॅश ऑफ द जंगल लॉयन्सला आपण जंगलचं काय म्हणतो सांगा बरं लॉयन्स आर कॉल्ड ॲज तर आता आपण पाहूया यातील काही क्वेश्चन्स तर क्वेश्चन्स आपण पहिला पाहत होतो लॉयन्स आर कॉल्ड ॲज डॅश डॅश ऑफ द जंगल लॉयन्स आर कॉल्ड ॲज किंग ऑफ द जंगल मग त्यांना आपण किंग असं म्हणतो म्हणून याचं उत्तर ऑप्शन सी एल त्यानंतर लॉयन्स बिलॉंग टू द डॅश डॅश फॅमिली ऑफ ॲनिमल्स तर यामधील कोणत्या फॅमिलीचा uh, हा मेंबर आहे तर लॉयन्स आर फ्रॉम द कॅट फॅमिली ऑफ ॲनिमल्स ओके okay? तर त्याला मिशा असतात ना लॉयन्सला तर अगदी त्याच्यामध्ये हॉर्स तर फॅमिली तुम्हाला लक्षात येईल डॉग फॅमिली ही अलग प्रकारची आहे तर लॉयन्स हे कॅट फॅमिलीचे आहेत त्यानंतर थर्ड क्वेश्चन घेऊया लॉयन्स हार डॅश डॅश ॲनिमल्स तर आता वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स दिले आहेत कार्निव्हरस हार्बिवरस आणि ऑमनिव्हरस तर कार्निवरस म्हणजेच मांसाहारी हार्बिवरस म्हणजे शाकाहारी आणि ऑमनिव्हरस म्हणजेच हे दोन्ही चलताना त्यांना आपण म्हणतो त्यामुळे कार्निव्हरस ॲनिमल्स आहेत जे की मांसावर जगतात आणि म्हणून याचं उत्तर कार्निवर क्वेश्चन नंबर डॅश लॉयन्स हॅव मेन अराउंड देअर नेक बट लॉयनेस डू नॉट हॅव इट तर कोणत्या लॉयन्सला हे मेन असतं त्याच्या म्हणजे त्याच्या मानेभोवती तर याचं उत्तर आहे मेल म्हणजेच पुरुष लॉयनला आपण लॉयनेस म्हणजेच काय म्हणतो त्याच्यातीलच स्त्रीलिंगी आणि पुलिंगी आपण लॉयन असं म्हणतो अ ग्रुप ऑफ लॉयन इज कॉल्ड ॲज अ ग्रुप ऑफ लॉयन इज कॉल्ड ॲज प्राईड तर लॉयनच्या ग्रुपला आपण प्रॉईड प्राईड असं म्हणतो लॉयन्स अटॅक ओनली व्हॅन दे आर डॅश डॅश आता कधी लॉयन अटॅक करणार त्यांना जेव्हा भूक लागलेली असेल तेव्हाच अटॅक करणार अवेग किंवा ट्रिक्ड असल्यावर करणार का नाही तर अशा पद्धतीने आपण अँड्रॉकल्स अँड द लॉयन याचं आपण काय पाहिलं चिटचट सेक्शन पाहिलं नेक्स्ट भागामध्ये आपण अँड्रॉकल्स अँड द लॉयन ही स्टोरी पाहूया खूप इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे आणि याच्यातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा मोरलसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर आपण पुढील भागामध्ये भेटूया